ज्येष्ठ निरूपणकार पद्मश्री डॉक्टर अप्पासाहेब धर्माधिकारी यांना राज्य सरकारचा महाराष्ट्र भूषण हा सर्वोच्च मानाचा पुरस्कार जाहीर करण्यात आलाय. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अप्पासाहेबांची त्यांच्या रेवदंडा येथील निवासस्थानी जाऊन भेट घेत त्यांचं अभिनंदन केलं. अप्पासाहेब धर्माधिकारी हे दासबोध आणि श्री सद्गुरु चरित्राच्या माध्यमातून गेली अनेक वर्ष समाज घडवण्याचं कार्य करत आहेत. त्यांनी आपले वडील नानासाहेब धर्माधिकारी यांच्याकडून हा वारसा घेतला. धर्माधिकारी कुटुंबाकडून श्रवण बैठकांच्या माध्यमातून अध्यात्म आणि समाज परिवर्तनाचं हे कार्य गेली 8 दशकं सुरू आहे. नानासाहेब धर्माधिकारी यांनी रुजवलेल्या रोपट्याचा वटवृक्ष करण्याचं कार्य अप्पासाहेबांनी केलंय. एबीपी माझानंही साल 2019 मध्ये माझा सन्मान या पुरस्कारानं डॉक्टर अप्पासाहेब धर्माधिकारी यांना सन्मानित केलं होतं. कॅमेरामन मनोज जयस्वालसह मी राणे, एबीपी माझा, मुंबई.